200 ते 250 माणसाचा पालक चुक्याचा आंबट गोड गरगटा कशा प्रकारे केला जातो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी 10 पालखीच्या जुड्या आणि 10 आंबट चुक्याच्या जुड्या या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून साफ करून या ठिकाणी घेतलेला आहे। आदरणीय आमचे स्नेही वायाळ सर यांच्या इथे प्रकट दिनानिमित्त 200 माणसांचा स्वयंपाक केलेला आहे आणि त्यासाठी पालक व चुका याची आंबट व गोड भाजी या ठिकाणी करणार आहोत। ही भाजी करण्यासाठी 3 किलो गोड तेलाचा वापर या ठिकाणी केला आहे। सर्वप्रथम तेलाला चांगल्या प्रकारे कढू दिला आहे, त्यानंतर यामध्ये 200 ग्रॅम जिरे टाकलेला आहे आणि 1 किलो गूळ भाजीमध्ये टाकलेला आहे। गुळाचं पाणी होईपर्यंत त्याला ढवळून घेतलेलं आहे। आता कांद्याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे आणि आता अद्रक आणि लसूण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे व टाकलेला आहे। यामध्ये हिरव्या मिरच्याचं पेस्टसुद्धा टाकलेलं आहे आणि आता याला सराट्याच्या माध्यमाने चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। कोणत्याही शुभकार्यामध्ये लग्न असो अथवा मुंज अथवा सत्यनारायण किंवा वास्तुशांती ही भाजी आमच्या भागामध्ये सर्रास केली जाते। आता 500 ग्रॅम चिंचेचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आंबटपणा येण्यासाठी यामध्ये चिंचेचं पाणी घालणं आवश्यक आहे। अगदी चविष्ट सर्व मंडळी आवडीने खातील अशी भाजी आहे। यामध्ये हळद घालून घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे 200 ग्रॅम, त्यालाच आपण काळा मसाला आहे म्हणू। चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये, पालक आणि चुका याचा गरगट्टा या ठिकाणी आपण करीत आहोत। यामध्ये थोडंसं धने पावडर घातलेलं आहे भाजीमध्ये। अंबारी मिरची पावडर 1/2 किलो भाजीमध्ये टाकलेला आहे। चांगल्या प्रकारे मिरची मसाल्याला मिक्स केल्या जात आहे, अगदी चांगल्या प्रकारे उकळी फुटलेली आहे। थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे मसाले शिजण्यासाठी। थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर यामध्ये घातलेला आहे आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 किलो बेसन आपल्याला लावून घ्यायचं आहे। म्हणजेच 1 किलो बेसनाला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे, कोणत्याही त्यामध्ये गाठी किंवा बारीक अशा गाठी राहिल्या नाही पाहिजेत। पाणी घालून घेऊया भाजीमध्ये, सर्व मसाले चांगल्या प्रकारे शिजवत आहेत। आणि आता 5 ते 6 तास झालेत हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे या ठिकाणी भिजू घातले होते, चांगल्या प्रकारे फुगलेले आहेत आणि एकदम फुगून खुसखुशीत झालेले आहेत। हे बघा डाळ आणि शेंगदाणे कसे झालेले आहेत।
दोन किलो शेंगदाणे आहेत आणि एक किलो हरभऱ्याची डाळ आहे आणि आणखी यामध्ये अर्धा किलो गूळ घालून घेतलेला आहे। आंबट आणि गोड ही चव येण्यासाठी यामध्ये गूळ अत्यंत उपयोगी असतो, म्हणून गुळाचा उपयोग या भाजीला केला जातो। शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। अगदी जेवण्याची रुचकर अशी चव वाढवणारी ही भाजी आहे। पाणी यामध्ये एक बकेट घालून घेतलेलं आहे। आता या सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे उकळी फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली पालक घालायची आहे। ही या ठिकाणी आपण पालक धुवून घेतलेली आहे आणि आता पालक या भाजीमध्ये टाकायची आहे। हे बघा, पालकेला भाजीमध्ये घालताना किंवा टाकताना स्वच्छ अशी पालक या ठिकाणी धुवून घेतलेली आहे आणि सराटेच्या साह्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये दुसरी भाजी म्हणजेच चुक्याची भाजी आता घालून घ्यायची आहे। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। पालक आणि चुका हे भाजीमध्ये बारीक होण्यासाठी त्याला उकळी फुटेपर्यंत सराट्याच्या साह्याने त्याला ढवळायचं आहे। बघा कशी उकळी फुटलेली आहे आणि पालक आणि चुका चांगल्या प्रकारे बारीक मऊ होईपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे। आणि या ठिकाणी आपण बेसन लावून घेतलं होतं, म्हणजे त्यात पाणी करून घेतलं होतं चांगल्या प्रकारे। आता ते पूर्ण एक बकेट यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकदम भाजी स्मूथ झालेली आहे। सर्व साहित्य एकरूप झालेलं आहे आणि यामध्ये थोडासा बारीक चिरलेला पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेतलेला आहे। कोथिंबीरीचा उपयोग आणखी केलेला आहे। या ठिकाणी आपली पालक व चुका याचा गरकटा तयार झालेला आहे। नमस्कार।